हॅलो गाईज, कशी आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात. तसं गाईज, आता आम्ही आलेलो ठाण्यामध्ये आणि ठाण्यातून आम्ही चाललो आहे. मम्मी चालले, बाबूला कपडे गेलं नवीन नवीन, तर आम्ही आलो ठाणे मार्केटला. इथे एक साईडला थांबलो कारण की मम्मी काही ना काही सामान घेते आणि तुम्ही बाबूचे कपडे बघू शकता कसे आहेत ते. बाबूला खूप ऊन लागलं. हो, तर प्रवास पहिल्यांदा होता रिक्षा. चल ठीक आहे, चलो बाय. जसं की गाईज, तुम्ही बघितलं की आता आम्ही चाललो ठाणा मार्केटला आणि इथे मी माझ्या घराच्या बाहेरच ऑटोसाठी वेट करते आहे. पण ऑटो काही पटकन मला भेटली नाही, त्यामुळे आम्ही थोडंसं पुढे निघालो. आणि पुढे गेल्याच्यानंतर लगेच समोर एक ऑटो दिसली. मग ऑटोला आम्ही हात केला आणि त्याला बोललो ठाणा मार्केट. मग आम्हाला त्याचं ठाणा मार्केटला, कारण की बाबूसाठी मम्मीला खूप सारी शॉपिंग करायची होती, छान छान तिला कपडे घ्यायचे होते, म्हणूनच आम्ही चाललो होतो. तर पटकन आता ऑटो येते, ऑटोमध्ये आम्ही बसतो आहे आणि आम्ही चाललो आहे थेट आता डायरेक्टली ठाणा मार्केटला. तर भेटूया आपण मार्केटमध्ये, एक्झॅक्टली आम्ही काय करतो आणि काय घेतो आणि पहिला कुठे येतो ते बघण्यासाठी. चलो तुम्ही आमच्यासोबत चला पटकन. आणि हां, बाबूचा हा जो प्रवास आहे ना, तर गाईज, खराब पोल्युशनमुळे आणि आफ्टर डिलिव्हरीच्या नंतरला माझी स्किन खूप जास्त डल झाली होती. माझ्या स्किनवरती असे छोटे छोटे खूप असे पिंपल्स आले होते, त्याचे डार्कसुद्धा राहिले होते आणि त्यामुळे स्किन खूप असे टॅन दिसले होते आणि एक हेल्दी ग्लो देखील नव्हता. आणि मी खूप सारे ब्रँडचे प्रोडक्ट देखील यूज केले पण मला काही असा चांगला रिझल्ट नाही भेटला. पण आता माझी स्किन खूप जास्त ग्लो करते आणि तुम्ही बघू शकता माझे स्किनवरचे जे काही डाग होते पिंपल्सचे ते सुद्धा गेलेले आहेत, ते फक्त क्युअर स्किन ॲपमुळे. तर क्युअर स्किन ॲप हा एक स्किन हेअर अँड नेल्ससाठी आहे, प्लस त्याच्यामध्ये AI सिस्टम देखील आहे. तर ही प्रोसेस खूप मोठी आहे पण मी तुम्हाला इथे शॉर्ट्समध्ये सांगते, चला बघा. तर गाईज, क्युअर स्किन ॲप जे आहे तुमच्या फेसवरती तुमच्या स्किनवरती चांगली स्टडी करूनच तुमचं किट बनवतात. तर तुम्ही बघू शकता माझा किट आहे. तर हा किट कसा मागवायचा हे मी तुम्हाला. तर फर्स्ट ऑफ ऑल गाईज, तुम्हाला ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून क्युअर स्किन हा ॲप डाउनलोड करायचा आहे. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमची लँग्वेज चूज करायची. लँग्वेज चूज केल्याच्या नंतरला गाईज, तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून हे लॉग इन करायचं आहे. देन लॉग इन नंतर इथे बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमचं नाव, जेंडर आणि एज टाकायचे, जे की तुम्हाला इथे मेन्शन करायचे. देन त्याच्यानंतर इथे तुमच्यासमोर एक इंटरफेस होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्किनचं जे कन्सर्न आहे ते तुम्हाला इथे चूज करतं. जसं की मी इथे डल स्किन चूज केलेलं आहे. देन त्याच्यानंतरला मी इथे डार्क स्पॉट चूज केलं. मग तुमच्यासोबत AI सिस्टमसोबत तुम्हाला इथे तुमच्या स्किनबद्दलचे इश्यूज सांगायचे. देन तुम्हाला इथे तुमचा नंतरला फ्रंट फोटो मागतात ते लोक आणि एक साईड फोटो मागतात. देन तर तुम्ही इथे बघू शकता ह्यांचा AI सिस्टम इतका स्ट्रॉंग आहे की माझ्या स्किनमध्ये जे काही बारीक सारखी पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट आहे, एक्ने स्कार, जे पण काही इश्यू आहेत ते त्यांनी मला इथे सांगितलेले आहेत. आणि इथे मला एक डॉक्टरसुद्धा अपॉइंट झालेले आहेत, त्यांच्यासोबत मी अजूनपर्यंत कन्सल्टेशनमध्ये आहे. ऑल स्किन पॅरामीटर्स आणि हेल्दी टिप्स देऊन मला डॉक्टरांनी एक परफेक्ट किट रेडी करून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्यांचा हा जो आहे जेंटल क्लीन फेस वॉश आहे क्युअर स्किनचा, तो मी माझ्या हातावरती असा पंप करून घेणार आहे. याची पॅकेजिंग खूप चांगली आणि हा फोमिंग फेस वॉश आहे, जेणेकरून हा तुमची जी स्किन आहे पूर्णपणे हा क्लीन करतो. तर मी हे माझ्या स्किनवरती अप्लाय करते आणि मी वॉश करून तुम्हाला दाखवते. तर गाईज, तुम्ही इथे बघू शकता की माझ्या स्किनवरती कसा ग्लो आलेला आहे आणि माझी स्किन जी पूर्णपणे डीप क्लीन झालेली आहे या फेमिंग फेस वॉशने. हे मिनरल सनस्क्रीन जेल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला SPF 30 आहे आणि ही तुमच्या स्किनला खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करते. तर आपण ही पण सनस्क्रीन लावूया आणि बाकीचे हे जे जेल आहेत ते मी नाईटला यूज करणार आहे. ओके, मी ही सनस्क्रीन माझ्या हातावर घेतलेली आहे थोड्या अमाऊंटमध्ये आणि त्याच्यानंतरला मी पूर्णपणे माझ्या स्किनवरती हे अप्लाय करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट खरंच खूप भारी आहे, खूप स्मूथ आहे याचं. तर गाईज, तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती एक चांगला असा हेल्दी ग्लो देखील आलेला आहे आणि माझ्या स्किनवरचे जे काही डॉट वगैरे होते, जे काही एक्ने मार्क्स होते ते सुद्धा गेलेले आहेत आणि पिगमेंटेशन देखील कमी झालेली आहे. तर मला खूप जास्त हे प्रोडक्ट आवडलेले आहेत आणि मी खूप जास्त खुश आहे. मी एक हॅपी कस्टमर आहे क्युअर स्किनचं, कारण की मी हे प्रोडक्ट बाय केल्यापासून मला खूप सॅटिस्फॅक्शन फील झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला चार जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला
आणि हा गाईज, तुम्हाला जर हे प्रोडक्ट यूज करता येत नसेल किंवा तुम्हाला जर याची माहिती पण नसेल, तुम्हाला इथे या ॲपमध्येच पूर्णपणे दिलेलं असतं की हे प्रोडक्ट कसे यूज केले जातात, तर तुम्ही याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन बघू शकता आणि तुम्ही याचं डॉक्टरसोबत फ्री कन्सल्टेशन देखील अजूनपर्यंत घेऊ शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला मला सांगायची झाली तर हे हा जो पूर्णपणे जो किट आहे याच्यामध्ये 4 प्रोडक्ट प्लस तुमचा डिलिव्हरी चार्जेस आणि डॉक्टरसोबतची फ्री कन्सल्टेशन तुम्हाला हे पूर्ण भेटतं ते फक्त 1500 मध्ये. तर तुम्ही देखील हे ॲप डाउनलोड करून हा किट तुमचा तुम्ही मागवू शकता. तर हा जो ॲप आहे डाउनलोड करणं खूप इझी आहे, जसं की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेलीच आहे आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये देखील मी पिन केलेली आहे लिंक. तर तुम्ही त्याच्यावरून जाऊन तुमचं ॲप डाउनलोड करून तुम्ही हा तुमचा जो किट आहे स्किनचा तो तुम्ही मागवू शकता आणि तुम्ही देखील सॅटिस्फॅक्शन फील करू शकता. जसं की तुम्ही मला बघताय माझी स्किन कशी झाली ग्लास एकदम, तशी तुमची पण होऊ शकते. तुम्ही हे नक्की ऑर्डर करा. आणि हां, तुम्ही जर माझा कोड यूज करता, माझा कुपन कोड आहे 81100, तर तुम्ही यूज करता तुम्हाला भेटणार त्याच्यावर 100 रुपीजचं ऑफ. तर नक्की यूज करा आणि नक्की तुम्ही पण हे यूज करून मला नक्की कमेंट करून सांग की तुम्हाला याचा रिझल्ट कसा आला. तो कारण की मम्मी आणि माझी बहीण आहे हे लोक गेलेत भाजी घ्यायला गेलेत, कारण ते बोलतात की पहिल्या ह्यासाठी चाललो तर इथूनच जाऊ आपण आणि मग नंतरला जाऊया बाकीची शॉपिंग करायला. कारण की मम्मीला घ्यायचे बाबूला कपडे, तर तिच्या मोठ्या मावशीने पण दिलेत पैसे कपडे घ्यायला. तर कपडे घ्यायला जायच्या आधी आम्ही इथं थांबलो आहे कारण की ते लोक भाजी घेऊन येतात म्हणून. कधी तर तिथं माहिती नाही, मला खूप गरम होतं इथे आणि वैताग पण आला बाबूला. रो बाबा हा काय माहिती का, ठाण्याचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर माहिती आहे ना तुम्हाला, जांभळी नाक्याला आहे. तर कोणाकोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट करून नक्की 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 सांगा. चलो बापरे, ले ले नको मार दे बघा. साईड साईड लगेच कसं कोणी बाजारात लगेच येणार आहे का? अरे बापरे वाव, कपड्याचं कलेक्शन किती भारी आहे. सरे आईला घे अटे, तू काय लाडात आला का? ए मस्त वाटतात येईल काहीतरी. सर आपला फेवरेट दुकान आहे ना. सर कुठे गेली मम्मी? असे मस्त मस्त कपडे आहेत आणि आता बाबूसाठी ना कपडे आम्ही चॉईस करतो. मला तर बघितलं मला हा डेनिमचा सेट खूप आवडला आणि ठाण्याला खरं सगळं कपडे जाम भारी भेटतात. तर मम्मी बघू मम्मीला काय आवडते ते घेऊ दे. कारण मागच्या टायमला मम्मीने पैसे दिले तर मम्मी बोलते मला काय कपडे आवडले ना, कुठे किती कुठले कपडे घेऊन गेले असते. म्हणून या टायमला मम्मी स्वतः आले कपडे घ्यायला. तर आता मम्मीला बघू कुठले आवडतात ते मम्मी घेते. याच्यामध्ये असे कलर आहेत, हा एक आहे आणि हा पण हा चांगला वाटतो जास्त. मी कपडे चॉईस करते मम्मीसोबत, मम्मीच करणार चॉईस, पण थोडं थोडं मला चॉईस करायला लागतं. इंग्लिश कलर मोठा होईल का ग जास्त? नाही कलर वाटेल चांगला, पण आम्ही काय बोलते अजून असून ना बघ ना, शोध ना अजून. सर आतमध्ये हे बघ, हे सगळे मोठे साईज आहे. सांग बरे पहिला आपण तिला घेऊ, मग तुला बघू. चल कुठला मी बघितलं हा चांगला आहे. मी कळते आतमध्ये बघ ना अजून असत. ताईचे घ्यायचे ना? हा पहिले तुझे घे, मग आहे ना ताईचे घेऊन टाक. हे बघ इथं बघ मम्मी, मला हा तर आवडला एक आता अजून बघ. हे बघ इथं हे बघ, हे पण मस्त वाटते बघ. हा बघ हे वाला, हे बघ हा फ्रॉक हे ना तुला आवडल तो, तुला आवडेल ते. तू आधी ना आता घ्यायला, तू बोलली ना मागे मी कपडे बरोबर नाही आणले. कशातले कुठला हा वाटतय चांगला? पोरगी कुठे गेली? ती पण जवळ कुठे गेली? एवढ्यात पण चांगला वाटतो, मस्त आहे. घे अजून बघ बॉटल.
सो तर फायनली कपडे भरपूर सारे घेतलेत मम्मीनी बाबूसाठी, माईनी सुद्धा, बहिणीने पण माझ्या घेतली दोघींनी, आणि मम्मीनी पण घेतली आहे ताईसाठी. तिने पैसे देते तर मला चॉईस केला. याच्यामध्ये डेनिमचा होता कलर अग्निक, तर तो नाही घेतला, कारण ब्लॅक घेतला, तर ब्लॅक बाबूकडे नाही म्हणून, कारण की बाबा डेनिमचा सेट मला जास्त आवडला. हा एक घेतला मम्मीनी, आणि हा एक घेतला फ्रॉक कॉटनमध्ये बोलते. हा ताईने घेतला, हा माझ्याही सोबत आले त्या सिस्टरनी घेतला आहे असे. आणि अजून एक कुठलं तरी मम्मी घेते, तर इथं नाही मम्मीने दुसऱ्या दुकानातून घेऊ, दुसरीकडे जाऊन घेणार. आता दुसरीकडे जायचं नाही ना, ठीक आहे. मग इथं एवढेच ना, आणि भरपूर सारे कपडे घेतले बघितले. कॉस्ट आहे पण क्वालिटी मस्त आहे कपड्यांची. पैसे जातात दोन पैसे जास्त, पण कपड्याची क्वालिटी एक नंबर. माझ्या मम्मीला जाम कपडे आवडले बोलते, पैसे असते ना जास्त, सगळं दुकानच घेतला साशी बोलते. आवडला चला घेऊन टाक, हा घेऊन टाक बघ, मस्त वाटतंय. आवडलं तुला कुठलं बाबू? बाबू तर तोंड करणार असा इकडे बघ, तोंडाला लावतो काय पाठीला होतो. ठीक आहे, आवडला तुला ना, हा घेऊन टाक सर, घालेन कधीतरी, 8 महिन्याचे झाल्यानंतर छान वाटते बघ. मग घ्यायचं आवडलं, तो लय बारीक होतो सफेद व्हाईट ना. दोन आणि तीन झालेली आहे बाबूची एवढी अशी शॉपिंग. काय हा नाही मी घेते, चल बाबू झाला का तुला बिल करायचं? चलो चलो मारला, चल तुला पुढं. परी परीला मम्मीने कपडे नाही घेतले, तर ते आता खाली जाऊन घेणार. दे मी घेऊ बाबूला, दे. हो हो तुला, चला तुला पुढं. अरे यार, अरे इसमें का नहीं, ये सब शादी वाला है. पेन के और साइज बराबर है ना रे? साइज बराबर है. मस्त है, मस्त है. तसं नाही मिळते. मस्त पैकी एक सँडल आवडली की मी घेतली, मस्त बार्गनिंग करून, कारण की मी ह्या शॉपमध्ये पहिल्यापासून घेते लहानपणापासून, शाळेचे बस काही, तर मी आता घेतली ही, मला खूप आवडली. आणि हा पण कलर आहे, पण हा मी न्यूड नाही घेते, तो वाला घेते. तर चला गाईज, आता आपण जाऊया कुटिरी उद्योगमध्ये. हा जो रेस्टॉरंट आहे तो माझा खूप जास्त फेवरेट आहे, कारण की लहानपणापासून मी इथेच जात होती, मला खूप जास्त आवडतो आणि हा खूप जास्त ओल्ड पण आहे. तर चला तुम्ही पण याच्यामध्ये, आणि कोणाकोणाला ठाण्यामध्ये हा रेस्टॉरंट आवडतो त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला आपण जाऊया आता आतमध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळ्या जुन्या वस्तू आहेत, आणि इथं स्टार्टिंगलाच गेल्यावर खूप जास्त छान वाटतं, आणि इकडे तुम्हाला सगळं पारंपरिक पदार्थ भेटून जातील. तर चला आता आम्ही शो बघतो कुठे बसायचं आहे ते, तर आम्ही आता इथं डिसाईड केलं बसायला. तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत. आता मी काय ऑर्डर करते तुम्ही बघा. तर गाईस, आता आम्ही आलेलो ठाण्याच्या कुठेरी उद्योग हॉटेलमध्ये, जो की माझा लहानपणापासूनचा फेवरेट आहे. तिथे आलो आम्ही, ते बघू काय मागवतो खायला. चला अरे तुला गोड लागला, अरे तुला इथं मटन खायला चाय बी पावभाजी पाव पटकन
तर गाईज फायनली आमची शॉपिंग पण झालेली आहे दोघींची पण आणि सगळ्यांची आणि खाऊन पण झालेलं आहे. त्यानंतरला आम्ही येत आलो थोडीशी गोल्ड ची शॉप करण्यासाठी, म्हणजे जशी परीला नथ वगैरे घ्यायची होती म्हणून. तर ही शॉपिंग केल्याच्यानंतर आम्ही घरी चाललो. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा गाईज. बाय बाय.